नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 24 आणि 25 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशनजवळ आहे, ऑफलाईन आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांनी 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्ससाठी चौकशी करू शकता. आता आजच्या व्हिडिओकडे वळूया. मार्केटमध्ये एकंदरीतच चर्निंग चाललं आहे असं दिसतं आहे. काल सिमेंट सेक्टर आणि पेपरचे शेअर तेजीत होते, हॉटेलचे शेअरही काल तेजीत होते. एका सेक्टरमधून दुसऱ्या सेक्टरमध्ये जात आहेत, कारण जिथे व्हॅल्यू दिसतीये तिथे लोक पलटत आहेत. हे जे चर्निंग आहे त्याला का याचं काही उत्तर नाही, कारण मार्केट तेजीत आहे, त्यांना ट्रेड करायचं आहे, त्यामुळे चर्निंग करून ट्रेड करतायत. हे इन्व्हेस्टमेंटसाठीचं मार्केट नाहीच आहे, कारण प्रत्येक शेअर तुम्हाला महाग पडणार आहे. म्हणून तुम्हाला काही दिवसासाठीच स्टॉप लॉस लावून ट्रेड घ्यावा लागेल. काल डाऊमध्ये जास्त हालचाल होती आणि नॅसडॅक गोल्डन ड्रॅगन चीन याच्यामध्येही का म्हणजे चीनमधल्या ज्या कंपन्या अमेरिकन मार्केटमध्ये ट्रेड करतात त्या कंपन्यांमध्ये तेजी होती, कारण सॉव्हरीन फंडांना त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही मार्केटमध्ये एंट्री घ्या, ते मार्केटमध्ये असतात, त्यांची इन्व्हेस्टमेंट वाढवा. चीनमधल्या ज्या स्टेट इन्व्हेस्टमेंट फंड आहेत ते फंड आता त्यांचं मार्केटमधलं होल्डिंग वाढवतील आणि मार्केट मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून नॅसडॅक गोल्डन ड्रॅगन चीन हा जो विभाग आहे, हा जो इंडेक्स आहे, तो काल तेजीत होता. बँकांची रेटिंग मूडीजनी जंग रेटिंग दिला, म्हणजे हे चांगलं मानलं जात नाही. न्यूयॉर्कची कम्युनिटी बँक जी आहे ती 22% काल मंदीत गेली आणि हाऊसिंग टोटल हाऊसिंगचं जे कर्ज आहे अमेरिकेतलं ते 17.50 ट्रिलियन डॉलर्स एवढं झालं आणि हे सगळं कर्ज क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून दिलं गेलं आहे. त्यामुळे रिजनल बँकांवर मूडीजनी जंगचं रेटिंग दिलेलं आहे. कधीही या बँका कोसळू शकतात असं मूडीजचं म्हणणं आहे. आता आपण काही रिझल्ट्स, बरेचसे रिझल्ट्स मी काल संध्याकाळच्या व्हिडिओत दिले होते, ते तुम्ही बघू शकता. ई आय एचचा रिझल्ट चांगला आला आहे. मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस यांचं VNB मार्जिन म्हणजे व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस हे कमी झालं आहे. मार्जिनही कमी झालं आहे, बिझनेसही कमी झाला आहे, पण मॅक्स फायनान्शियलच्या बाबतीत IRDAI ॲक्सेस बँकेला 1612 कोटी रुपये मॅक्स फायनान्शियलमध्ये गुंतवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे त्यांचा स्टेक आत्ता जो 13% आहे तो 19% स्टेक होईल. म्हणून आज मॅक्स फायनान्शियल तेजीत राहण्याची शक्यता आहे. नजारा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. एन्ड्युअरन्स टेक्नॉलॉजी प्रॉफिट कमी झालं. रेडिंग्टन
प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं. EID पॅरी रिझल्ट चांगला नाही आला, सगळ्याच गोष्टी कमी झाल्या. ब्रिटानियाचा आज कितपत गुंडे होतोय हे मात्र बघावं लागेल, की ब्रिटानियाचा जेवढी अपेक्षा ठेवली होती त्या अपेक्षेला उतरलाय, अपेक्षेपेक्षा जास्तच रिझल्ट आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये रिझल्ट काही तेवढा फारसा चांगला नाही. रेडी कोक खेतात रिझल्ट चांगला आला आहे. त्यांनी पेटीएमच्या बाबतीत असं सांगितलं आहे, पेटीएम जरी स्टार्टअप असलं तरीसुद्धा नियमांकडे दुर्लक्ष होतं आहे, बेपरवाही होती आहे. कित्येक वेळेला त्यांना सूचना दिल्या असूनही सुधारणा झाली नाही आहे, म्हणून RBI 19 तारीख दिली आहे. शीला फोमचं प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. अमेरिकेचे जे डिप्लोमॅट आहे अँटनी ब्लिंकन, हे डिप्लोमॅट गाझा युद्ध संपावं म्हणून प्रयत्न करताय. आझाद इंजिनिअरिंगचा रिझल्ट खूप छान आलाय. हा शेअर आज तेजीत राहू शकतो. 64 प्रॉफिट झालाय, 3.83 कोटीचं 16.8 कोटी आणि रेव्हेन्यू 49% वाढलाय. त्यांच्या एनर्जी बिझनेसचा समावेश 81% आहे आणि एरोस्पेस आणि डिफेन्स बिझनेसचा समावेश 17% आहे. क्वेस्ट कॉर्प, त्यांचा जो क्विगी युनिट QDIGI क्विगी युनिटमधला पूर्ण स्टेक ऑन साईट इलेक्ट्रोला 80 कोटी रुपयाला विकणार आहे क्वेस्ट कॉर्प. रेडिंग्टनचं प्रॉफिट कमी झालं, मी तुम्हाला सांगितलं. ऑइल इंडिया ही लिबियामध्ये ड्रिलिंग ऑपरेशन सुरू करणार आहे. कालही ऑइल इंडियाचा शेअर तेजीत होता. झुरिच इन्शुरन्स कंपनी कोटक महिंद्र जनरल इन्शुरन्समध्ये 70% स्टेक घेणार आहे, याला कॉम्पिटिशन कमिशनकडून मंजुरी मिळाली आहे. NLC यांचा रिझल्ट खूप छान आला, ही तोट्यातून फायद्यात आली. फॉरेन इन्व्हेस्टर्सची काल 92.52 कोटीची खरेदी होती, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी होती 1096 कोटींची. अशोक लेलँड बँकमध्ये गेला. हिंदुस्तान कॉपर, इंडिया सिमेंट, इंडस टॉवर, नालको, UPL आणि झी हे शेअर बँकमध्ये आहेतच. 4.08 एवढं 10 वर्षाचं बॉन्ड यील्ड, 104 जवळपास डॉलर इंडेक्स, 83 रुपये एका डॉलरला आणि क्रूड 78.46. अशा आजच्या फिगर्स आहेत. मूडीज या रेटिंग एजन्सीने UPLला डाउनग्रेड केलं आहे. आज निफ्टी बँकेची वीकली एक्सपायरी आहे. आता कोणते शेअर तेजीत राहतील ते आधी पाहूया. याच्यामध्ये रिझल्ट आणि काही बातम्यांचा परिणाम समाविष्ट आहे. बर्जर पेंट, झॅगल ZAGGLE, मॅक्स इन्शुरन्स, एशियन एनर्जी सर्व्हिसेस यांना ऑर्डर मिळाली आहे 250 कोटीची. नायका, JSPL कोल बेस्ड पॉवर प्लांटसाठी
ते बोली लावणार आहेत. आधीच याच्या आधी अडाणी पॉवर आणि वेदांतानी बोली लावलेली आहे. लार्सन अँड टुब्रो EIH, अनंतराज एन्ड्युअरन्स, रिस्पॉन्सिव, अनमोल, कायनॅटिक, ते त्यांच्या लुना मोपेडचं रूपांतर इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये करणार आहे. ॲक्शन कन्स्ट्रक्शन AGI, ग्रीन पॅक, बायोकॉन, PD लाईट, गोदावरी पॉवर, ते 6,000 कोटी रुपये खर्च करून स्टील प्लांट लावणार आहेत. केन्स KAYNES, ते सेमी कंडक्टर ट्रेनिंगसाठी ॲप्टोसबरोबर त्यांनी करार केला आहे. ब्रिगेड ITC, रेडिको खेतांचा रिझल्ट चांगला आला आहे म्हणून रेडिको खेतान, नजारा, UTI AMC आणि काही कंपन्यांचं सर्किट जे होतं ते 5% 20% केलं आहे, त्या कंपन्यांकडे लक्ष द्या. BF युटिलिटी, DP आभूषण, बिर्ला केबल आणि इंडोटेक, या 4 कंपन्यांचं सर्किट 5% 20% केलं आहे. कृष्णा मेडिकल म्हणजे किम्स, ACE, ॲक्शन कन्स्ट्रक्शन आणि आझाद इंजिनिअरिंग, म्हणजे कृष्णा, ॲक्शन कन्स्ट्रक्शन आणि आझाद हेही शेअर तेजीत राहतील. ज्या वेळेला मार्केट मंदीत जाईल, हल्ली अर्धा वेळ तेजी अर्धा वेळ मंदी असं चालू आहे, पण पाहायला हवं. काल हॅमर पॅटर्न तयार झाला होता, जी आधी शुक्रवार आणि सोमवार 2 दिवस जी मंदी होती, त्या 2 मंदीच्या कॅन्डल या कालच्या कॅन्डलनी एनगल्फ केल्या, त्यामुळे मंदी संपून पुन्हा तेजीला सुरुवात होईल असं वाटतंय. जर मंदी आली तर नवीन फ्लोरिन, UPL, ब्रिटानिया, फिनोलेक्स या शेअरकडे लक्ष देता येईल. तरी पण बघूया मार्केट काय करत आहे. स्टॉप लॉस लावून ट्रेडिंग करा. एकदम मी घेतलेत शेअर म्हणून बसून राहू नका, कारण मार्केट कधीही पलटू शकतं. लक्ष द्यावं लागेल, कारण चीनचा गोंधळ चालू आहे तर मागणीवर त्यामुळे परिणाम होऊ शकतो, क्रूडवर परिणाम होऊ शकतो. तर बघावं लागेल काय होतं आहे ते. सावधगिरीने ट्रेड करा. जरी आशावादी मार्केट असलं तरी सावध जर आपण राहिलो तर अपघात होण्याची शक्यता कमी होईल, त्यामुळे नुकसान कमी होईल, म्हणून तुम्ही सावध रहा. नमस्ते.